नमस्कार मी अश्विनी अश्विनीच रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला खूपच झटपट चटपटीत खमंग हिरव्या वाटाण्याची रेसिपी दाखवणार आहे आता ही रेसिपी बनवताना आपण दही लिंबू लिंबूसत्व इनो कशाचाही वापर या ठिकाणी करायचा नाही तर एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा आहे रवा जाड बारीक कोणचाही तुम्ही घेऊ शकता आता आंबटपणा येण्यासाठी जे आपण दही बांधून ठेवतो किंवा चाळणीवर ठेवतो त्याच्या बुडाचं पाणी नेहमी टाकून देतो पण फेकून न देता ते पाणी वापरात आणायचं तेच पाणी या रव्यात मी घालून घेतलेलं आहे भरपूर प्रोटीन आणि पौष्टिकता राहते चवीपुरतं मीठ एक चमचा साखर आता टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर वेगळं पाणी टाकायचं नाही त्याच पाण्याने अख्खा रवा हा भिजून घ्यायचा आहे आता रवा भिजवताना जास्त घट्टसर भिजवायचा आहे नाही तर सेल सर भिजून थोडा वेळ रेस्ट होऊन द्यायचा आहे झाकण ठेवून रेस्ट होऊ द्यायचं आहे तर तोपर्यंत तो चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये चिर तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी एक चिरलेला कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे त्यामध्येच खुडलेला लसण टाकून घ्यायचं आहे आता जर लसण कांदा तुम्ही खात नसाल तर स्किप पण तुम्ही करू शकता आता हे छान असं परतल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ हळदी पावडर लाल तिखट धने जिरं आणि सोपची पावडर घातलेली आहे ती छान अशी परतायची आहे त्यामध्येच एक चिरलेलं टमाटं एक खिसलेला गाजर टाकून घ्यायचं आहे आणि अखेच मी या ठिकाणी वाटाने टाकून घेतलेले आहे आता छान हे मिक्स करायचं आहे त्यामध्ये थोडं सांबारी घालून घ्यायचं आहे आता एका एक मिनटापर्यंत हे झाकण ठेवून आपण वाफू द्यायचं आहे तर वाटाने खूप लवकर वा वाफल्या जाते चमच्याने सुद्धा कुचकरल्यानंतरचे छान असे आदरवदर होते पण या ठिकाणी मी बत्त्याच्या साह्याने आदरवदर करून घेणार आहे तर हलक्या हाताने हे करून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती लवकर हा वाटाने हे आदरवदर झालेले आणि याची चव ही अप्रतिम अशी ही चटणीची चव लागते तर या ठिकाणी चटणीही तयार झालेली आहे तोपर्यंत तो रवाही छान असा मुरलेला आहे तर या भिजलेल्या रव्यामध्ये आपण पाव चमच खायचा सोडा टाकून घेणार आहोत आता हे करत असताना गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे तर सोडा टाकून छान असं मिक्स करायचं आहे तर सोडा टाकल्याबरोबर पाहू शकता खूप लवकर हलकं असं बॅटर हे तयार होते पाय या ठिकाणी बॅटर हे तयार झालेलं आहे पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये मी चाळणी ठेवलेली आहे तेल लावून आता त्यावर एक एक फळी ही बॅटर टाक ताकु, टाकून घ्यायचं आहे आता बसतील एवढं तुम्ही यामध्ये टाकून घ्या तर या ठिकाणी फक्त पाचच बसते तर जर जास्त जर आपण टाकले तर एकमेकाला हे चिटकतील आणि त्यावर थोडी थोडी चटणी चट पसरवायची आहे खूपच लवकर आणि झटपट होणारा नाष्टा आहे चवीला तर अप्रतिम असा लागतो आणि जी चटणी टाकलेली आहे त्यावर झाकेल असं आपण बॅटर टाकून घ्यायचं आहे चटणी झाकेल असं जवळपास एक पळीच्या वर आपण थोडं थोडं बॅटर हे सगळंच आता घालून घेणार आहोत आता बॅटर कधी थोडं जास्त झालं तर आपण ठेवत नाही तेच बॅटर वेगळं कशाला लावायचं म्हणून थोडंसं आपण जास्त हे बॅटर टाकून देतो तर या ठिकाणी मी तसंच थोडं जास्त बॅटर हे टाकलेलं आहे चटणी पूर्णच हाकलेली आहे तर दो तीन मिनटापर्यंत फुल गॅसवर हे वाफवायचं आहे तर पाहू पाहू शकता किती छान असं फुललेलं आहे हात लावून चेक करायचं आहे बिलकुल हाताला चिटकत नाही जर झालेलं असेल तर हाताला हे चिटकणार नाही तर थोडं थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया तर पाहू शकता किती मस्त असं फुललेलं आहे आणि एकदम स्पंची असं झालेलं आहे तर खूप अलगत असे निघते तर मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता तर थी। या ठिकाणी सर्व काढून झालेले आहे जर तुम्ही बिलकुलच तेल खात नसाल तर असं सुद्धा हे नुसतंसुद्धा खूप छान लागते पण मी याला थोडं खमंगपणा बनवण्यासाठी या ठिकाणी पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे ती छान अशी पसरायची आहे आणि त्यावर हे ठेवून द्यायचं आहे आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे उलटपुलट करून पाहू शकता छान असं भाजलेलं आहे त्यावर थोडी मी चटणी फिरवलेली आहे तर या ठिकाणी झटपटही तयार झालेलं आहे तर आतमध्येही मी तुम्हाला कट करून दाखवते खूपच मस्त टेस्टी चटपटीत असा हा नाश्ता हा तयार झालेला आहे तर किती स्पंजी झालेला आहे तेही पहा पाहू शकता मस्त असा नाश्ता हा तयार झालेला आहे ही नाश्ता करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा सह सोप्या हो रेसिपी तर